थकित वेतन मिळावं या मागणीसाठी अहमदनगर महावितरण कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी सुरक्षा रक्षक कामगार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय. मागील 3.5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे सुरक्षा रक्षकांवरती आंदोलनाची वेळ आली आहे. जीवाची आहुती लावून रात्रंदिवस महावितरणाची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षकांवरती आज उपासमारीची वेळ आली आहे. मागील 3.5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. थकित वेतन मिळावं या मागणीसाठी अहमदनगर महावितरण कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी सुरक्षा रक्षक कामगार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं. मागील 3.5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. कष्टाचं वेतन न मिळाल्याने सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवरती उपासमारीची वेळ आली आहे. थकित वेतन त्वरित मिळावं, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मित्रांनो, आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांचे महावितरण कंपनीकडे 15 जानेवारी 2018 पासून काम चालू आहे. आम्ही अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्डाचे कर्मचारी आहोत. कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत असताना तुटपुंजीच्या पगारावर आम्ही काम करत होतो. कॉन्ट्रॅक्टर तरी आम्हाला तो तुटपुंजीचा पगार वेळेत देत होता अशी आमची सांगायची वेळ आली आहे. या ठिकाणी आम्हाला शासकीय कर्मचारी असताना देखील 4-4 महिने वेतन मिळत नाही, ही एक अत्यंत शोकांतिकेची भावना आहेत. आम्हाला अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याने आम्ही येथे धरणे आंदोलन करत आहोत. राज्यात संपूर्णतः दुष्काळ, शेतीचे प्रश्न हे सगळेच मोठमोठे प्रश्न असताना शेतकरी लोक आत्महत्या करतात. आम्ही त्या मार्गाला जावे असं शासनाचं धोरण आहे का हे आम्हाला निश्चित करता येत नाही. महावितरणचे कर्मचारी आमच्या वेतनाच्या बाबत इतके निष्क्रियपणे वागतात, यासाठी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्व येथे जमलो आहोत. मीडियाच्या माध्यमातून महावितरण कर्मचाऱ्यांच्या या कारभारावर टीका होऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे. कृपा करून सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन महावितरणकडून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आम्हाला सपोर्ट करावा ही आमची आमची होणारी उपासमार लक्षात घेता जर कधी लवकरात लवकर आम्हाला वेतन मिळाले नाही तर आम्हाला वितरण कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करावा लागेल आणि त्यांना आमच्या मागण्या मंजूर कराव्या लागतील. तरी कृपा करून आम्हाला कायदेशीररित्या वेळेत वेतन मिळावं ही आमची कृपा आहे. जर कधी आम्हाला असं मिळालं नाही तर आम्ही सुरक्षा रक्षक आहोत. आम्हाला आम्ही कंपनीची सुरक्षा करत आहोत आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीच्या कारभारात अडथळा करावा हे आम्हाला योग्य वाटत नाही. कंपनीने याचा विचार करून लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची अपेक्षा आहे. आम्ही महावितरण कार्यालयाकडं सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. गेले 3.5 महिने झाले आमचे पगारच नाही आहेत. रात्रीच्या ड्युट्या असतात आमच्या. दिवस रात्र आम्ही म्हणजे गेले 3.5 महिने एकाही दिवसाचं अजून पेमेंट भेटलेलं नाही आहे. रात्री 10 ड्युटी असते, सकाळी 6 वाजेपर्यंत. आम्ही एका गावाहून दुसऱ्या गावापर्यंत काही काही लोक 25-30 किलोमीटर जाऊन ड्युट्या करतात. पदरचे पेट्रोल घालून आम्ही या ड्युट्या करतो, पण आजपर्यंत आम्हाला एक फुटी कवडी इथून मिळलेली नाही आहे. आणि यात मीडियाच्या माध्यमातून आम्हाला माननीय ऊर्जामंत्र्यापर्यंत ही बातमी पोहोचावं किंवा गेली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण तिथे गेली आता आमची प्रमुख मागणी आहे की आमचं इथून मागं जे 3.5 महिन्याचं थकित वेतन आहे ते आम्हाला ताबडतोब मिळालं पाहिजे आणि इथून पुढे आमचे पगार हे महिन्याच्या 7 तारखेच्या पहिले झालेच पाहिजे. कारण एक तर अल्पेशा वेतनावर काम करतो आणि त्याच्यातही हे पगार 3.5 महिने होत नाही. कुटुंब चालवायचं कसं, जीवन जगायचं कसं, या ठिकाणी म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. हे सरकार काय आमच्या आत्महत्येची वाट बघतं का काय महावितरण असं वाटायला लागलं आहे आता. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर.